सड़क अर्जुनी तालुक्यातील सीतेपार येथील अल्पवयीन मुलीवर ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पुण्यातील वडगाव तळेगाव येथे मांसा गुणवंत भोंडेकर याने अतिप्रसंग करून अत्याचार केल्याचा उघडकीस आलाय। या प्रकरणाची तक्रार तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनला करण्यात आली। नंतर 29 सप्टेंबर 2022 रोजी डुग्गीपार पोलीस स्टेशनला पीडित मुलीने वडिलांसोबत झालेल्या अत्याचाराविरुद्ध आणि आरोपींविरुद्ध तक्रार दाखल केली। या प्रकरणी डुग्गीपार पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा नोंदवला आहे, मात्र पीडित मुलीला न्याय मिळाला नसून आजही आरोपी मोकाट आहे। सडक अर्जुनी तालुक्यातील सीतेपार पांढरी येथे अल्पवयीन मुलगी राहत असून आईला भेटण्यासाठी मावशीसोबत पुण्याला राहत असलेल्या ठिकाणी गेली, मात्र काही दिवसानंतर मावशी आणि आई घरी नसताना पीडित मुलीचा मावसा गुणवंत भोंडेकर वर्ष 42 यानं पीडित मुलीवर वारंवार अत्याचार केला। झालेल्या प्रकरणाबाबत पीडित मुलीनं मावशी आणि आईला सांगितलं असता उलट दमदाटी करून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला। अर्जुनी तालुक्यातील सीतेपार येथील वडील मुनेश्वर सोनवाण यांना फोन करून पीडित मुलीनं आपल्यावर झालेल्या अत्याचाराची माहिती दिली। पीडितेच्या वडिलांनी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली, परंतु अजूनपर्यंत आरोपींवर कारवाई करून आरोपीला अटक करण्यात आली नाही। आरोपीवर कठोर कारवाई करून शिक्षा द्यावी आणि न्याय देण्यात यावा अशी मागणी पीडित मुलगी आणि कुटुंबियांकडून करण्यात येते आहे। बोलणं झालं ते मला माहिती नाही। आत घेतल्यानंतर मला दोन तापड मारले, मावशीनं पण मारले की तू खोटं बोलतेस, जे काही बी बोलतेस तू खोटं बोलतेस म्हणून। तापड मारल्यानंतर आणखी बाहेर बोलवलं, मग मावशी आणि त्यांच्या मनात काय बोलणं झालं ते मला माहिती नाही। त्यांना म्हटलं 112 कॉल कर, त्या मग कॉल केल्यानंतर पोलीस ठाण्यामध्ये गेली। ठाण्यामध्ये गेल्यानंतर पोलीसवालीला तिला सगळं काही सांगितली। तिनं म्हटलं तुझ्या मावशीला येऊ दे, माझी मावशी आली। माझ्या मावशी आल्यानंतर तिनं मला बाहेर पाठवली। बाहेर पाठवल्यानंतर यांच्यामध्ये काय बोलणं झालं ते मला माहिती। News 15 मराठीसाठी साहिल रामटेकेसह सुधीर शिवनकर, गोंदिया। सकाळची शाळा होती, मी घरून निघाली होती। सकाळची शाळा होती आणि मी घरून निघाली होती तेव्हा माझी आजी आली। तुझ्या मम्मीला खूप आठवण येते तू चल ग म्हणून, तर मी गेली तिच्या बरोबर शेंद्रोफ्याला। शेंद्रोफ्याला गेल्यानंतर 8 दिवस राहिली। 8 दिवसात मावशी आली। मावशी आल्यानंतर ते मला म्हटली पुण्याला चल, पुण्याला आहे तुझी मम्मी। पुण्याला गेल्यानंतर माझी मावशी, माझी बहीण आणि मी आम्ही चौघजण राहत होते।